काँग्रेसच्या गद्दारीचा अधिकृत पुरावा म्हणजे स्नेहभोजन. विशाल यांनी पृथ्वीराज पाटलांची हकालपट्टी करा, अन्यथा यापुढे महाविकास आघाडीत राहणार नाही, शिवसेना ठाकरे गटाचा इशारा. काँग्रेसचे स्नेहभोजन आणि त्याला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची लावलेली उपस्थिती, यावरून सांगलीच्या शिवसेनेने काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून काँग्रेसकडून गद्दारी झाली आणि त्या गद्दारीचा अधिकृत पुरावा म्हणजेच काँग्रेसचे स्नेहभोजन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील 70% विशाल पाटील यांचे आणि 30% काम भाजपचे केल्याचा आरोप विभूते यांनी केलेला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार असून काँग्रेसने तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिला आहे. काल परवा दोन दिवसांमध्ये काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व नेत्यांना जिल्ह्यातील स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी अधिकृत पत्र काढून विशाल पाटील जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे, यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे, आपण निवडणुकीच्या काळामध्ये केलेलं काम याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद आनंद आणि परत एकदा नव्या उमेदीनं नव्या विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचनेसंदर्भामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो, महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव सांगली लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती. याबाबतीत सातत्यानं आम्ही सांगत होतो, याबाबतीत आम्ही सातत्यानं वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो. राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली, परंतु शेवट काय झाला हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. सुरुवातीला जवळजवळ 70% राष्ट्रवादी ही विशाल पाटलांच्या बरोबर, बंडखोरांच्या बरोबर गेली. खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता, राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता. उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं. काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी. आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती हे आम्ही म्हणत नाही. तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे. आणि म्हणून काँग्रेसनं खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी, अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही. आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीनं सुद्धा आम्ही सांगितलंय की आपण महाराष्ट्रामध्ये काही करा, परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही. एक वेळ पक्षानं आमची हकालपट्टी केली तर चालेल, परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही. हा मात्र विडा, ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेली आहे. महाविकास आघाडी का केली जाते हो? एकमेकाच्या पक्षाची एकमेकाला मदत व्हावी म्हणून. भांडण हे उमेदवारी मिळेपर्यंत असतं, पण एकदा उमेदवारी जर महाविकास आघाडीची जाहीर झाली तर मात्र या ठिकाणी भांडण आपलं संपलं पाहिजे. ते भांडण शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम एकतर ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी सांगितलं,
की तुमचे संजय राऊत विलासराव जगतापांना जाऊन भेटले, आमचा त्यांचा पारंपरिक वाद आहे, तुमचा त्यांचा पारंपरिक वाद आहे. मग त्याच विलासराव जगतापनी तुमच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्याचंच काम तुम्ही केलं, म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर गेला तर चालतंय. आम्ही सदिच्छा भेट घ्यायला, ज्यांनी स्वतःच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला विरोध केलाय त्या नेत्याला भेटायला गेलो, कारण त्याचा आपल्याला पाठिंबा मिळाला, त्याचं आपल्याला सहकार्य मिळालं तर आपला उमेदवार अधिक सक्षमतेने निवडून येऊ शकतो. यात गैर काय? तुम्ही तर अधिकृत त्यांच्या बरोबर गेला, अधिकृत व्यासपीठावर जरी गेला नसला तरी आपले 100% कार्यकर्ते हे विशाल पाटलांच्या प्रचारात होते, याचा पुरावा काल त्या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची दोघांची पक्षातनं हकालपट्टी करावी, विशाल पाटलांची देखील पक्षातनं हकालपट्टी करावी, तर आम्ही समजू की काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. नसेल तर इथून पुढे मात्र शिवसेनेकडून सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीमध्ये मदतीची अपेक्षा करू नये, हा आमचा इशारा आहे. येणाऱ्या काळामध्ये मला माहिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये आमची ताकद किती आहे, मला माहिती आहे. काही बाजार बुनग्याने आम्हाला सांगितलं तुमची लायकी काय, व आम्हाला माहिती आहे आमची लायकी काय आहे. आमची लायकी निवडून येण्याची नसली तर आमची लायकी तुम्हाला मात्र पाडण्याची 100% आहे, हा इशारा मी आजच्या या निमित्तानं देतो. माझी पक्षश्रेष्ठीने विनंती आहे की याबद्दल तातडीनं ऍक्शन घ्यावी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.